विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात आजी माजी विद्यार्थ्यांनी विभागातील आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी अनेकांनी विभागाचे आभार मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाची स्थापना 1972 साली झाली होती. तेव्हापासून ते आजपर्यंतच्या सर्व बॅचेसच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा 3 दिवसीय मेळावा नाट्यशास्त्र विभागात आयोजित करण्यात आलाय. त्याची सुरुवात आज झाली. यावेळी विभागप्रमुख डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर, डॉक्टर रुस्तम अशलखाम, डॉक्टर दिलीप खारे, जयंत शेवतेकर, संजय कुलकर्णी, शिव कदम आदींसह 200 जवळपास आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी रुस्तम अशलखाम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं व त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. यावेळी कमलेश वर्मा या विद्यार्थ्यानं 1998 वर्षी विभागातील एक ड्रेस नेला होता व तो काही कारणास्तव देऊ शकला नव्हता. त्यानं तो यावेळी परत केला आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमात नाटकात जसा पंच असतो तसा पंच दिला. यावेळी आपले अनुभव व्यक्त करताना अनेकांचे डोळेही पाणावले. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी शिकलो. मी एरिया मॅनेजर म्हणून 50 वर्षी रिटायर व्हायचं ठरवलं होतं. 2 वर्ष आधीच रिटायर झालेले. तर त्याच्यामध्ये मी एकच गोष्ट केली की माझे जे काही सेल्स स्कीम आहे ही आहे. ऍक्टिंग करणारे म्हणजे माझे हिरो आहेत आणि बाकीचे डिपार्टमेंट आहेत, सपोर्टिंग कॅरेक्टर आहेत. ही कन्सेप्ट मी माझ्या प्रोफेशनल जीवनामध्ये वापरली. त्याच्यामुळं मी मला वाटतं साध्या सेल्स मॅनेजरचा एरिया मॅनेजर पर्यंत पोहोचलो आणि त्याचं सगळ्याच क्रेडिट हे या ड्रामा डिपार्टमेंटला.